वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती, महाराष्ट्राभिमान, महाराष्ट्र धर्म यासाठी शिवसेना निर्माण केली आणि त्यातून आज मराठी माणूस महाराष्ट्रातला विद्यमान सरकारच्या सगळ्या वैद्य केंद्र आणि राज्य दोन्ही महाराष्ट्र अपमानित होतोय, महाराष्ट्र अवमानित होतोय, महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, परंपरा सगळी रसा तळाला चाललेली आहे. एक माणूस दिसतोय सूर्यासारखा किरण देणारा, ते आहेत आदरणीय उद्धवजी ठाकरे, जे महाराष्ट्राची अस्मिता घेऊन उभे आहेत, महाराष्ट्राचा स्वाभिमान घेऊन उभे आहेत, लाचार झालेले नाही. आणि म्हणून कवी कुसुमाग्रजांची जी ओळ आहे ती ते नेहमी मोडला असेल संसार पण मोडला नाही कडा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, ते आदरणीय उद्धवजी ह्या शिवसैनिकांच्या पाठीवर हात ठेवतायत, लढायला सांगतायत, स्वतः नेतृत्व करतायत. आणि म्हणून मराठी भाषा आज महाराष्ट्र देशामध्ये लाचारांचं राज्य, महाराष्ट्र म्हणजे देशामध्ये भ्रष्टाचारांचं राज्य, महाराष्ट्र म्हणजे देशामध्ये अनितीचं राज्य असं जे चित्र उभं राहिले त्यातून बाहेर, या गर्दीतून बाहेर काढणं आवश्यक आहे. आणि ते आज लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनं दरवर्षी प्रतिवर्षी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी ज्ञानपीठ पारितोषिक पुरस्कार सन्मान हा मराठी भाषा दिन साजरा केला जातो. आणि त्या मराठी भाषा दिनाच्या दिवशी सुद्धा इतके वर्ष टाहू पडून आजही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा न देणारं केंद्र सरकार हा एक अवमान लक्षात घ्या. आणि मराठी माणसा त्यांचे झेंडे उचलताना 10 वेळा विचार करा की तुमच्या अस्मितेला, तुमच्या स्वाभिमानाला, तुमच्या महाराष्ट्र धर्माला डंक मारणारी माणसं केंद्रात आणि राज्यात आहेत, त्यांना दूर करणं हेच आपलं कर्तव्य. अशी एक बातमी येते, राजकीय बातमी आहे का रवींद्र वायकर ही वाटेवरती आहे? कल्पना नाही, वाटेवरती असेल ते बघून घ्या, नंतर आयुष्यात नको, चांगला दिवस आहे जन्म. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.